कोटाई नाही तीन दिवस झालं फोन लावतोय, फोनच लागत नाही. आम्ही सध्या गुवाहाटी मध्ये आहे. बर, काय झाडी काय डोंगर काय हॉटेल ओके मध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या सत्ता संघर्षाचं नाट्य जोरात सुरू आहे. मात्र शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या बरोबर असलेल्या एका आमदाराचा आपल्या कार्यकर्त्याबरोबर थेट गुवाहाटीवरून झालेला कॉल रेकॉर्ड सध्या सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल होतो आहे. काय झाडी काय डोंगर काय हॉटेल मस्त ओके आहे सगळं, हा संवाद सोशल मीडियावरती आणि हाच ट्रेंड बगल तिकडं सोशल मीडियावरती सध्या दिसून येत आहे. नेमकं एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असणारे हे आमदार कोण आहेत, त्यांचा मतदारसंघ कोणता आहे आणि त्यांच्याबद्दलच या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत. तर एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असणारे आणि हा संवाद करणारे आमदार आहेत शहाजीबापू पाटील. महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे सोलापूर जिल्ह्यातील ते सध्याचे एकमेव आमदार आहेत. शहाजी राजाराम पाटील असं त्यांचं नाव असून त्यांचं मूळ गाव सांगोला तालुक्यातील महुदे आहे. 1983 साली LLB ची पदवी शहाजी लॉ कॉलेज कोल्हापूर येथून शहाजीबापू पाटील हे उत्तीर्ण झाले होते. तर त्यांच्या वडिलांचं नाव हे राजाराम संभाजी पाटील आहे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची आणि जीवनाची सुरुवात ही विद्यार्थी काँग्रेसमधून झाली. तर बाई गणपतराव देशमुख यांचा 1995 साली पराभव करून पहिल्यांदा शहाजी पाटील हे आमदार झालेले होते. जसा गणपतराव देशमुख यांचा सलग 45-50 वर्ष विधानसभेवरती निवडून जाण्याचा विक्रम आहे, तसाच त्यांच्या विरोधात निवडणुका लढवून सातत्यानं पराभव पत्करून पुन्हा निवडणुकीला उभा राहणं हा शहाजी पाटील यांचा सुद्धा एक विक्रमच आहे. मात्र सध्या शहाजीबापू पाटील हे गुवाहाटीमध्ये आहेत आणि त्यांनी आपल्या कार्यकर्त्याबरोबर केलेला संवाद सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल होतो आहे. तर 2019 शिवसेनेच्या तिकिटावरून शहाजीबापू पाटील यांनी निवडणूक लढवली, भाई गणपतराव देशमुख यांनी निवडणुकीतून माघार घेतली आणि शेकापकडून त्यांचे नातू अनिकेत देशमुख या नवख्या उमेदवाराचा पराभव करून शहाजीबापू पाटील हे आमदार झाले. मात्र आता ते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बंड केलेल्या गटामध्ये सहभागी असून त्यांचा हा आपल्या कार्यकर्त्याबरोबर झालेला ऑडिओ कॉल मात्र सध्या जोरदार व्हायरल झालेला आहे आणि सोशल मीडियावरती सर्च करावं तिकडं प्रत्येक जणाला काय झाडी काय डोंगर काय हॉटेल मस्त ओके आहे सगळं, हाच ट्रेंड सगळीकडे दिसून येतो आहे.